मासेमारी नौकेचं फायबर तुटल्याने समुद्राचं पाणी आत घुसून मासेमारी नौका सिद्धप्रसाद ही तारकर्ली MTDC समोरील समुद्रात अर्धवट स्थितीत बुडाल्याची घटना रविवारी संध्याकाळी उशिरा घडली. हा प्रकार स्थानिकांच्या लक्षात येताच त्यांनी नौकेने घटनास्थळी जात तांडेल खलाशी तसंच नौकेतील साहित्य सुखरूप किनाऱ्यावर आणलं. रात्री उशिरापर्यंत ही नौका बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार रवी खंदारे यांच्या मालकीची सिद्धप्रसाद ही मासेमारी नौका 2 दिवसांपूर्वी मासेमारीस गेली होती. रविवारी संध्याकाळच्या सुमारास नौकेचा फायबर तुटल्यानं समुद्राचं पाणी नौकेत घुसलं. हा प्रकार तांडेलाच्या लक्षात येताच त्यानं नौका किनाऱ्याच्या दिशेनं घेण्याचा प्रयत्न केला. मात्र मोठ्या प्रमाणात पाणी घुसल्याने तारकर्ली MTDC समोरील समुद्रात ही नौका अर्धवट स्थितीत बुडाली. हा प्रकार स्थानिक मच्छीमारांच्या निदर्शनास येताच त्यांनी छोट्या नौका घेत घटनास्थळी धाव घेत नौकेवरील तांडेल खलाशी यांना सुखरूप बाहेर काढलं. नौकेचं मोठं नुकसान झालं आहे. रात्री उशिरापर्यंत नौका बाहेर काढण्यासाठी मच्छीमारांचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. प्रहार डिजिटलसाठी अमित खोत, मालवण, सिंधुदुर्ग. 1927 पासून शिक्षणाची उज्ज्वल परंपरा असणाऱ्या पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये 2023-24 साठी प्रवेश सुरू. इकॉनॉमिक टाइम्सने सर्वोत्कृष्ट शैक्षणिक ब्रँड म्हणून गौरवलेलं CBSE स्कूल. नर्सरी वयवर्ष 3 ते 9 पर्यंतच्या वर्गांसाठी मर्यादित जागा उपलब्ध. ऑनलाइन अर्ज प्रवेश करण्यासाठी www.podareducation.org/admissions ला भेट द्या. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य. शाळेचा पत्ता नरडवे रोड वरचीवाडी कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8655809079.